अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशावरून आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज देण्यात आला असून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भरसभेत महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करत प्रवीण दरेकर यांनी सर्व महिलांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांनी जे महिलांबाबत शिरूर येथे जे अगदी महिलांना लज्जा उत्पन्न होईल असं जे उद्गार काढलं होतं त्या संदर्भात आज आम्ही जामनेर पोलीस स्टेशनला FIR दाखल करण्यासाठी येथे उपस्थित झालो आहोत। खरं सांगायचं तर आपला जो इतिहास आहे शिवाजी महाराजांचा, त्या महाराष्ट्रभूमीमध्ये एका भाजप नेत्याने महिलांना भरसभेमध्ये असं बोलावं ही जणू जी भाजपची जी संस्कृती आहे हिला कुठेतरी महिलांबाबत जे वक्तव्य करणं खूप म्हणजे वाईटाची गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे। सगळेच पक्ष राजकारणात असतात पण आमचेही राष्ट्रवादीचे जे आदर्श घेण्यासारखे जे आहेत पवारसाहेब असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, यांनी कधीही कोणत्याच पक्षाचे असो किंवा कोणत्याही समाजाचे असो कधीही महिलांबाबत आक्षेपार्ह विधान हे केलेलं नाही। तसंच आम्हाला अपेक्षा होती की निदान BJP सरकार गेल्यानंतर यांना कुठेतरी खंत वाटायला लागली आहे, सरकार गेल्यानंतर यांच्या मनाला जिव्हारी लागलेला आहे, त्याचाच कुठेतरी बदला घ्यावा म्हणून त्यांनी महिलांपर्यंत असं वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे। आता मागच्याच वेळी आम्ही मागच्या आठवड्यात आम्ही आंदोलन केलं त्यावेळी आम्हाला वाटत होतं की त्यांनी महिलांची जाहीरपणे माफी मागावी पण त्यांनी माफी न मागता त्यांनी सारवासारव केली आणि हे फार चुकीचं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या गोष्टीला महत्त्व देत नाही। जर ते महिलांबद्दल असं आक्षेपार्ह विधान करून जर ते महत्त्व देत नसतील तर याचा आम्ही राष्ट्रवादी महिला आणि आमचे जे जामनेरचे जे बंधू आहेत याच्यातर्फे जाहीर निषेध करतो। त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी, आम्ही FIR दाखल तर केलेलीच आहे त्यांच्यावर, आता नक्कीच ॲक्शन होणार आहे आणि पोलीस दलावर आमचा विश्वास आहे एवढंच मी सांगू इच्छिते। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।